दिनांक 1 रोजी अंमळनेर येथील महिला मंचतर्फे 3 दिवस महिला उत्सवाचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन म्हणून या महिला उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. दिनांक 1 जानेवारी 2018 रोजी या उत्सवाच्या प्रथम दिवसाचं उद्घाटन अंमळनेरचे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सौस्मिता वाघ या होत्या. सकाळी आनंद मेळाव्याचं उद्घाटन देखील नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्यात आलं. प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मशाल प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आलं. इंद्रधनुष्य 7 रंगांच्या फुलांनी युक्त दुपट्टीत दोरी ओढून 7 रंगांचे दुपट्टे लहरवण्यात आले. आनंद मेळाव्यात विविध खाद्यपदार्थ विविध वस्तूंचे 68 स्टॉल लावण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ तिलोत्तमा पाटील, सौ जयश्री अनिल पाटील, प्राध्यापिका डॉक्टर ज्योती राणे, ॲडव्होकेट ललिता पाटील, सौ अनिता चौधरी, सौ रेखा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका जयश्री सावंगे यांनी केलं तर आभार सरोज भंडारकर यांनी मानलं. अतिशय चांगल्या आणि वेगळ्या अशा उपक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. तर या सगळ्या उपक्रमाच्या मागचा आपला अंमळनेर महिला मंचचा नेमका उद्देश काय होता? अंमळनेर महिला मंच प्रथमच अंमळनेर शहरातील सर्व महिला मंडळ एकत्र येऊन जवळपास 23 महिला मंडळ एकत्र येऊन एक मंच स्थापन करण्यात आलेला आहे. आमच्या अध्यक्षा डॉक्टर अपर्णा मुठे आणि सर्व मंडळांच्या अध्यक्षांनी मिळून प्रथमच अंमळनेरात एक यशस्वी प्रयोग 3 दिवस महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महोत्सवात सर्व महिलांना कला त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि ज्या काही महिला घरोघरी जे काही छोटे खाणी व्यवसाय करत असतील त्या मालाला काहीतरी उत्पादनाची व्यवस्था व्हावी म्हणून 3 दिवसाचे स्टॉल व वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. प्रथमच अंमळनेरात हा पहिला प्रयोग होतोय. सर्व समाजातील सर्व महिला मंडळांनी मिळून या कार्यक्रमाला सहभाग घेत आहेत आणि यात पहिल्याच दिवशी जवळपास 3,500 ते 4,000 नागरिकांनी या स्टॉलला आणि या सगळ्या महोत्सवाला भेटी दिलेल्या आहे. यावरूनच या मंचाने जे काही हा उत्सव साजरा केला त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतोय.